निप्पाणी येथील दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद महिलांतर्फे मायक्रो फायनान्स कंपन्यांविरुद्ध सभा घेण्यात आली. सभेमध्ये सुमारे 500 महिलांनी सहभाग दर्शवित कर्ज न भरण्याचा पवित्रा घेतला. निपाणी येथे दलित संघर्ष समिती आंबेडकरवाद महिलांतर्फे मायक्रो फायनान्स कंपन्यांविरुद्ध सभा घेण्यात आली. सभेमध्ये सुमारे 500 महिलांनी सहभाग दर्शवित कर्ज न भरण्याचा पवित्रा घेतला. सभेमध्ये रेखा कांबळे म्हणाल्या, निपाणीसह परिसरात अनेक फायनान्स कंपन्यांतर्फे महिला बचत गटांना त्रास देण्यात येत आहे. त्यांचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. बचत गटातील महिलांची कर्जमाफी झालीच पाहिजे असे सांगितले. कर्नाटक दलित संघर्ष समितीतर्फे गेल्या 4 महिन्यामध्ये मॅक्रोफायनान्ससाठी जो आम्ही तहसीलदार साहेबांच्याकडे मोर्चा आणलेलो, गेल्या 4 महिन्यामध्ये मोर्चा आणलेला, त्यावेळेला आम्हाला एक 6 महिन्याची मुदत म्हणून कर्ज भरून घ्यायचं नाही, भरायचं नाही, याच्यासाठी आम्हाला मुदत दिलेली होती. तर जुलैच्या 30 तारखेपर्यंत आमची मुदत संपत येत आहे. तरी या 8 दिवसामध्ये पूर्ण निपाणी बाग व चिपळी तालुका सगळ्या महिला आम्ही एकत्रित करून दिशीला असा आम्ही निवेदन देणार आहे की कुठल्याही मॅक्रो फायनान्सचं पैसे आम्ही अजिबात 1 रुपये सुद्धा भरणार नाही आणि कर्ज पूर्ण आमचं माफ करावं. शेतकऱ्यांचं कर्ज माफ होत नाही, आमच्या गोरगरिबांच्या महिलांचं कर्ज का माफ होत नाही, याचं कारण की अनलिमिटेडचं कर्ज आहे. कुठल्याही नॅशनल गव्हर्नमेंट बँकेच्या अंडरखाली ते कर्ज नाही आहे. कायदेशीर त्यांच्यावर आम्ही कारवाई जरी केली तरी त्यांच्याकडे कुठलेही रजिस्ट्रेशन किंवा लायसन्स नाही आहे आणि हे कर्ज अजिबात इथून पुढे आमच्या महिलांना 1 रुपये सुद्धा भरू देणार नाही. त्याच्यासाठी आम्ही दिशीला या आठवड्यात सर्व कर्नाटक दलित संघर्ष समितीतर्फे महिलांच्या आमच्या प्रतिष्ठित कार्यकर्ते जे संघटनेचे आहेत त्यांच्यातर्फे हे कर्ज पूर्ण आम्ही भरणारच नाही आणि हे सगळं मॅक्रो फायनल्स आहे, यांचं रजिस्ट्रेशन कॅन्सल करावं. अशोक लाके यांनी महिला बचत गटांना मायक्रो फायनान्स कंपन्यांनी कर्ज देऊन आर्थिक लुबाडणूक करण्यात येत आहे. 2 वर्षापासून दुष्काळजन्य परिस्थितीमुळे बचत गटांना पैसे भरणे शक्य झालेले नाही, त्यासाठी कर्जमाफी करण्याची मागणी केली. महिलांना काम नाही, धंदा नाही आहे. शेतामध्ये गेले तर आता सध्या ऊन असल्यामुळे त्यांना काम मिळत नाहीये. शेताचा पगार आहे 70 रुपये ना 80 रुपये, याच्यामुळे घर चालत नाहीये. याच्याकडं या विषयाकडं गव्हर्नमेंटचं लक्षच नाहीये आणि मायक्रो फायनान्स जे आहे ते अनधिकृत व्याजाधंदा करणारी टीम आहे. ज्या पद्धतीने सावकारकी गावामध्ये करतात, शहरामध्ये करतात, 10%, 5%, 3%, 2%, त्या पद्धतीनं हा धंदा मायक्रो फायनान्सचा उघड माथ्यानं चालू आहे. गव्हर्नमेंटला एकच विनंती आहे, ज्या पद्धतीनं मटका बंद झाला, दारूधंदे बंद झाले, व्याजाचे धंदे बंद झाले, त्या पद्धतीने हा सुद्धा मायक्रो फायनान्सचा जे व्याजाधंदा आहे. दलित संघर्ष समितीचे जिल्हा संचालक शेखर प्रभात, तालुकाध्यक्ष बसवराज ढाके यांनीही मनोगतातून महिला बचत गटांचे कर्जमाफ करण्याची मागणी केली. दलितर वोट बेको, मायनॉरिटी वोट बेको, अल्पसंख्याकर वोट बेको, ಆದರೂ ಅಂತರ वोट ಬೇಕಂದಾಗ ಇಷ್ಟ ಸಾಲ ನಮ್ಮು ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿಗೆ ಎಷ್ಟು ಸಾಲ ಐತಿ, ಈ ಸಾಲನ ನಮ್ಮ ಮನ್ನಾ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾನು ಕೊಡ್ಕೊಂಡು ಡಿಸಿಗೆ ಹೋಗಿ ಮನವಿ ಕೊಡೋಲ್ಲ. ಡಿಸಿ ಗೆರ ಹಾಕೋನು ಸಾಲ ಮನ್ನಾ ಆಗಮಟ್ಟಣ ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಗೆ ಘೋಷಣೆ ಮಾಡಿಬರ್ನು, ಮನವಿ ಕೊಟ್ಟಬರ್ನು, ಇವೆಲ್ಲರೂ ಎಕ್ಕಿಂದ ಯಾರಿಗೆ ಅಂತ ಕೊಡೋದು, ಯಾರು ಯಾರಿಗೆ ಕಿವಿಗಾನ ಕಿವಿ ಕೊಡಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿ तुम्हाला कोणी मायक्रोवाला जरा बोलवायला पैसे मागायला आला तर त्याला सरळ सांगा आम्ही भरत नाही, तू कोर्टाला जा. यावेळी दीपक माळगे, मंजुनाथ माळगे, लिंगप्पा कांबळे यांच्यासह निपाणी, शिरगाव, नवलिहाळ, संकनवाडी, एकसंबा, खडकलाट, कुठाळी, सिदनाळ, बेनाडी, गळतगा, सुळगाव, चिकोडी, अंमनगी, मतिवडे, नांगनूर आणि जत्राट येथील महिला उपस्थित होत्या. सोडून